अब की बात 400 पार, संसदेमध्ये पंतप्रधान मोदींचा नारा, भाजप 370 पेक्षा जास्त तर एनडीए 400 अधिक जागांवरती विजयी होणार, मोदींचं मोठं वक्तव्य. देशात काँग्रेसमुळे विरोधकांची वाईट अवस्था, प्रत्येक योजनेला काँग्रेस विरोध करतं, संसदेत मोदींकडनं काँग्रेसचा खरपूस समाचार. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, पोलीस ठाण्यात गुंडगिरी सुरू, आता गृहमंत्री कुठे लपलेत, ठाकरेंचा सवाल. मनोज सरांगे आजपासून पुन्हा दौऱ्यावर, पुणे मुंबई आणि नाशिकमध्ये बैठका घेणार, दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीवरनं सरांगेंचा दौरा सुरू. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता, अजित पवार गटाच्या बैठकीवेळी प्रवेशाचा अंदाज. नागपूरच्या संविधान चौकातील गोंड गोवारी आंदोलन तात्पुरतं स्थगित, 10 तारखेला मंत्रालयात बैठक, तर तोडगा न निघाल्यास 12 तारखेपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीला यात्रेला सुरुवात, वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण. आज उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता, कायदा मंजूर झाल्यास उत्तराखंड स्वातंत्र्यानंतर कायदा करणारं पहिलं राज्य असेल. 2026 सालातील फुटबॉल वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं, युनायटेड स्टेट कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवले जाणार सामने, 11 जूनपासून स्पर्धा, वेळापत्रक प्रसिद्ध. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.